पाहुयात पुढची बातमी. आषाढी यात्रेला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वारीत सहभागी होत खासदार संभाजीराजे भोसले यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी पालखीच्या रथाचे सारथ्य केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात पंढरपूरच्या वारीचे अनन्य साधारण महत्व असल्याचं वक्तव्य संभाजीराजे यांनी यावेळी केले. पंढरपूरचा पांडुरंग हे लोकदैवत असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक वर्गातील व्यक्तीला अपरंपार प्रेम वाटतं. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या अनेक पिढ्या दरवर्षी नित्य नेमाने भक्तिभावाने कुठल्याही आमंत्रणाशिवाय देहू आळंदीला येतात आणि तेथून तुकोबा ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर पंढरपूरला जायला निघतात. जीवनातील सर्व दुःख विसरून विठुरायाच्या नामघोषानं गरीब श्रीमंत हा भेदभाव नष्ट करत या पालखीत येण्याची संधी मला मिळाली. या महान परंपरेला नम्रतापूर्वक अभिवादन करतो असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. नतमस्तक झालो. खऱ्या अर्थाने तुकोबा महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि पूर्वीच्या पासून संभाजी महाराजांनी आणि राजाराम महाराजांनी नेहमी या पालखी सोहळ्याला संरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा पालखी सोहळा, मग तो तुकाराम महाराजांचा, ज्ञानोबा महाराजांचा, हा पालखी सोहळा जगभर पोचायला पाहिजे आणि जगभर पोचवण्यासाठी जसं रायगड हा मूर्त जागतिक वारसा हक्कमध्ये नोंद व्हावी हा याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानोबा महाराजांचा हा पालखी सोहळा खऱ्या अर्थाने जगात पोचवायचा असेल तर अमूर्त जागतिक वारसा हक्कमध्ये त्याची नोंद व्हायला पाहिजे आणि ते प्रयत्न मागच्या वर्षीपासून आमचे चालू आहेत. लवकरात लवकर त्याला यश मिळेल आणि परत एकदा आज सगळ्या वारकरी संप्रदायाला मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना मनापासून नतमस्तक होतो. दरम्यान आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराज आणि देहू मधून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं आहे.